नमस्कार बालमित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वीतील परिसर अभ्यास भाग 1 मधील पाठ क्रमांक 15 संदेशवहन व प्रसार माध्यमे या पाठाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरू करूया पाठ, संदेशवहन व प्रसार माध्यमे। सांगा पाहू, आपण दूरदर्शन संचावर अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम पाहतो, ते कोठून येतात? दूरदर्शन संचावर येणारे अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम हे कृत्रिम उपग्रहांच्या मदतीने आपल्या टीव्हीची छत्री किंवा अँटेना यांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतात। व्हेरी गुड। मोबाईलवरून आपण इतरांशी बोलतो, आपले संभाषण दुसऱ्या व्यक्तीशी मोबाईलवरून कसे होत असेल? मोबाईलवरून बोलणाऱ्या व्यक्तीचे बोलणे मोबाईल टॉवरच्या सहाय्याने कृत्रिम उपग्रहापर्यंत पोहोचते। तेथून ते समोरील व्यक्तीच्या मोबाईलवर त्या ठिकाणच्या मोबाईल टॉवरच्या सहाय्याने पोहोचते। शाबास। पहिल्या पाठात आपण अवकाश प्रक्षेपण आणि कृत्रिम उपग्रह याबद्दल जाणून घेतले आहे। आधुनिक पद्धतीने करायच्या संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा उपयोग केला जातो। हे संदेश अत्यंत कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचतात। उदाहरणार्थ, जगातील कोणत्याही भागात होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आपण दूरदर्शन संचावर पाहू शकतो। दूरदर्शन संच म्हणजेच टीव्ही, जसे फुटबॉल, क्रिकेटचे सामने। मोबाईलद्वारे आपण परदेशातील व्यक्तीशी थेट बोलू शकतो। राष्ट्रपती तसेच पंतप्रधान रेडिओवरून सर्व देशवासियांसाठी एकाच वेळी भाषण किंवा संदेश देऊ शकतात। ही चित्रे पहा। या चित्रामध्ये तुम्हाला अग्निबाणाचे प्रक्षेपण कशा प्रकारे केले जाते याची माहिती मिळेल। आणि या चित्रामध्ये पहा, आपल्या पृथ्वीभोवती एक कृत्रिम उपग्रह फिरत आहे। अशा अग्निबाणांना कृत्रिम उपग्रह जोडले जातात आणि मग ते यांच्या सहाय्याने अंतराळामध्ये सोडले जातात। हे कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती सदैव फेऱ्या मारत असतात आणि आपल्याला पाहिजे ती माहिती वेळोवेळी पाठवत असतात। माहीत आहे का तुम्हाला, भारतात संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा अवलंब केला जातो। हे कृत्रिम उपग्रह म्हणजेच इन्सॅट, इंडियन नॅशनल सॅटेलाइट या नावाने ओळखले जातात। सांगा पाहू, या चित्रांचे निरीक्षण करा आणि या चित्रांमध्ये दाखवलेल्या चेहऱ्यांवरून तुम्हाला कोणते भाव जाणवतात ते तुम्ही सांगा। चेहऱ्यावरील भाव पाहून आपल्याला त्या व्यक्तीच्या भावना समजतात, म्हणजेच कोणता व्यक्ती आनंदी आहे, कोण रागावलेले आहे, कोण रुसलेले आहे, कोण घाबरलेले आहे, हे सर्व आपल्याला त्या व्यक्तीच्या हावभावावरून समजते। म्हणजेच चेहऱ्यावरील भाव किंवा इतर हावभावांवरून आपल्यापर्यंत संदेश पोहोचतो। संदेशवहनाद्वारे आपल्याला माहिती मिळते। माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजेच संदेशवहन होय। माहितीचे प्रसारण हा देखील संदेशवहनाचाच भाग आहे। माहितीचा उपयोग ज्ञाननिर्मितीसाठी होतो। सांगा पाहू, हे चित्र पहा। या चित्राचे निरीक्षण करा आणि या चित्रामध्ये कोणकोणत्या प्रसार माध्यमांचा उपयोग केला आहे ते सांगा। या चित्रामध्ये तुम्हाला दूरचित्रवाणी संच म्हणजेच टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्र म्हणजेच न्यूजपेपर ही प्रसार माध्यमं दिसून येतील। वृत्तपत्रांमधून आपल्याला कोणकोणत्या प्रकारची माहिती मिळते? शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक,
राजकीय अशा प्रकारची माहिती आपल्याला वृत्तपत्रांमधून मिळते. प्रसारमाध्यमांचे चांगले परिणाम. आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तींशी सहज संपर्क साधता येतो. माहिती मिळवण्यासाठी आणि देण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम यात बचत होते. पर्यावरण, स्त्री पुरुष समानता, स्वच्छता याबाबत संवेदनशीलता वाढण्यास मदत होते. वादळे, सुनामी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींबाबत पूर्वकल्पना मिळू शकते. आरोग्य, शिक्षण आणि समाजातील चांगल्या घटना तसेच प्रसंगांबाबत जागरूकता निर्माण होते. लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना यशस्वी करण्यामध्ये मदत होते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य तसेच शिक्षण याबाबतची जाणीव जागृती होते. त्यामुळे जीवनपद्धतीमध्ये सुधारणा होते. प्रसारमाध्यमांमुळे व्यापार, उद्योगधंदे यांच्यामध्ये वाढ होते. प्रसारमाध्यमांचे हानिकारक परिणाम. ज्याप्रकारे प्रसारमाध्यमांचे चांगले परिणाम समाजावर होतात, त्याचप्रमाणे काही वाईट म्हणजेच हानिकारक परिणामसुद्धा होतात. चला तर मग ते परिणाम कोणते ते पाहू. दूरदर्शन, संगणक, मोबाईल यांच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे तसेच पाठीचे आणि श्रवणाचे म्हणजेच ऐकण्याचे आजार होतात. मनोविकार, एकलकोंडेपणा वाढणे यासारखे त्रासही संभवतात. दूरदर्शन वाहिन्या, इंटरनेट याद्वारे अनेक प्रकारची माहिती मिळते. या माहितीचा दुरुपयोग करून समाजाची शांतता आणि स्वास्थ्य बिघडवण्याचे प्रकार घडतात. प्रसारमाध्यमांवरील विविध कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवल्याने मैदानी खेळ, शारीरिक क्षमता यांच्याकडे दुर्लक्ष होते. याचा वाईट परिणाम आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर होतो. काय करावे बरे? पाचव्या इयत्तेत शिकणारा आमोद शाळेतून घरी आला की नेहमी संगणकावर वेगवेगळी संकेतस्थळे पाहतो. संकेतस्थळे म्हणजेच वेबसाईट. टीव्हीवरील आवडते कार्यक्रमही न चुकता बघतो. आईच्या मोबाईलवर गेम खेळतो. सारखा घरात बसून असतो. हल्ली त्याला भूक कमी लागते, झोपही जास्त येते, त्याचे वजनही वाढले आहे. त्यामुळे आमोदच्या आईला त्याची फार काळजी वाटते. ती काळजी कशी दूर होईल? त्यासाठी आमोदची आई कशाप्रकारे उपाययोजना करेल, आमोदला काय सांगेल हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहा आणि आपल्या वर्गशिक्षकांना दाखवा. हे नेहमी लक्षात ठेवा. संदेशवहन व माहिती प्रसारण साधनांचा तारतम्याने वापर करावा. त्यांचा अतिरेक होणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी. माहीत आहे का तुम्हाला दृकश्राव्य संदेशवहन? दूरध्वनी किंवा मोबाईलवरून इतरांशी बोलताना आपण एकमेकांना पाहू शकत नाही. माहिती प्रसारणाच्या नवीन तंत्रामुळे मोबाईलवर आता ते शक्य झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीशी संभाषण करताना आपण तिला पाहू शकतो. तुम्हीसुद्धा तुमच्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी बऱ्याच वेळा व्हिडिओ कॉल करून बोलला असालच. आपण काय शिकलो? संदेशवहन साधनांची ओळख, संदेशवहनाकरिता अवकाश प्रक्षेपणाचे तंत्र, प्रसारमाध्यम साधनांची ओळख आणि प्रसारमाध्यमांचे फायदे आणि तोटे. धन्यवाद बालमित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.